मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की कष्ट एवढं शांतपणे करा की तुमचं यश धिंगाणा करेल. तर आज मी तुमच्यासाठी एक असा व्यवसाय घेऊन आलोय ज्यात तुम्हाला कष्ट करायची गरज नाही आहे. सरांच्या कंपनीकडे एक असा सिक्रेट फॉर्म्युला आहे आणि एक अशी बिझनेस पद्धत आहे ज्याच्याने तुम्ही महिना 1 ते 2 लाख रुपये कमवू शकता. आणि हा व्यवसाय करून तुम्हाला जास्त असं जास्त मेहनत तर करायचीच नाही आहे, फक्त तुम्हाला गोष्टी मॅनेज करायचं आहे आणि तुमचे पैसे मोजायचे. तर नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव आदित्य आहे आणि थँक्यू सो मच अगोदर तर तुम्ही आले आणि तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळे आपले तरुण मित्र, माझे जे महाराष्ट्राचे तरुण मित्र आणि मैत्रीण आहेत त्यांना असं सांगायचं आहे की हा असे बिझनेस आहे की आपण काही चालू करू शकतात. माझं जर बॅकग्राऊंड दिलं सर तर मी बॅकग्राऊंड माझे क्वालिफिकेशन सी ए आहे, पण मी जॉब न करता मी अगोदरपासून मला हे एवढं माहीत होतं की जर पैसे कमवायचे असेल तर बिझनेसमध्येच येतो. हे मी पूर्ण स्टडी बॅकग्राऊंड कोणालाही विचारणार तर तुम्हाला हेच दिसेल की पैसा जर कमवायचा असेल तर व्यवसायामधून कमवता येईल. तर मी 17व्या वर्षी हा बिझनेस चालू केला होता, आज काही 8 वर्ष झालेले आहे आणि आज माझी इच्छा आहे की हा बिझनेस मी सगळ्यांसोबत शेअर करू. फक्त पैसे कमवणं हे तर आहेच, बट जर हे दुसऱ्यांना पण जर फायदा होत असेल तर बिलकुल माझी ती इच्छा आहे आणि तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज ते करणार आहे. बिझनेसमध्ये जर कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली, पैसे तर तुम्हाला भेटेलच, तुम्ही दुसऱ्यांना रोजगार पण देणार. हे जे आनंद भेटतो सर की आपण कोणाला मदत करतोय ते जॉबपेक्षा खूप मोठा आहे. सर, सगळ्यात मोठा फायदा बिझनेसचा आहे की हा बिझनेस ट्रान्सफरेबल असतो. जर तुम्ही आज जॉब केला, तुम्ही कोणत्या आय टी इंडस्ट्री कुठे आहात, जर तुम्हाला काही उद्याना चालून जर काही झालं तर तुमचा जॉब गेला, पैसे पण येणार नाही. बट हा बिझनेस तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमची नेक्स्ट पिढी हे करू शकतात, त्यांनाही पण शिकायला भेटेल आणि इझिली तुम्ही ट्रान्सफर करू शकतात हा बिझनेस. सर, हा जे व्यवसाय जी मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे, हे व्यवसाय कोणीही करू शकतो. ज्यांनी कधी बिझनेस केला नाही, ज्याला बिझनेसचा बी पण माहीत नाही, हा करू शकतो. हे आम्ही जे 8 वर्षापासून मेहनत करतोय, 8 वर्षापासून जे R&D करतोय, ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करायला इच्छुक आहोत आणि हे सगळ्यांना पोचवायचं ही माझी इच्छा आहे. आणि पूर्णपणे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नवीन बिझनेस काहीतरी बघायला भेटेल. तर सर, व्यवसाय काय आमच्या व्यूअर्सला सांगा. सर, बेसिकली माणसाची गरज आहे, रोटी, कपडा, मकान. तर तुम्ही कपडा, त्या बिझनेस खूप चालतो क्लॉथ इंडस्ट्री, किंवा मकान म्हटले कन्स्ट्रक्शन, बट कन्स्ट्रक्शनसाठी खूप पैसा लागतो. पण आणि माझ्यासमोर हा एक मी ऑप्शन चूज केला आहे तो फूड इंडस्ट्री. फूड इंडस्ट्री हा असा इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये कधीच मरण नाही. आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण फूड इंडस्ट्रीमध्ये काय घेऊन आलो आहोत. फूड इंडस्ट्रीचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ते आहे शेफ किंवा कुकची अवेलेबिलिटी. हा कुक तुम्हाला भेटतच नाही, आज हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि जर भेटलाही सुद्धा सर तर त्याची पगार, आणि जर पगार दिल्यानंतरही तो टिकेल का नाही टिकेल याची गॅरंटी नाही. हा कधी कधी भीती असते की यार तो शिकून चालला गेला, नाही तर समजा धंदा चांगला चालला तर तोच स्वतः त्याचा गाळा लावून, नाही तर त्याचा स्वतःचा बिझनेस तो सुरू करून टाकतो. असे पण केसेस होतात. हे तर आहेच सर. आणि मेन म्हणजे काय की आपले 40+ प्रोडक्ट आहे, जर तुम्हाला कुक भेटलाही तर तो वडापाव बनवू शकतो, तो मोमोज नाही बनवणार. मग मोमोजसाठी तुम्हाला नेपाळमधून कुक आणावा लागेल, तुम्हाला समोसा पावभाजीसाठी वेगळे कुक, असे वेगवेगळे कुक तर तुम्ही ठेवू नाही शकणार. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही कोणत्याही फूड इंडस्ट्रीमध्ये हॉटेलवाल्याला जर विचारलं तर हे तुम्हाला तो सांगेल की कुकची किंवा शेफची अवेलेबिलिटी हा प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणजे सर, फूड इंडस्ट्रीमध्ये जे आम्हाला हे 8 वर्षामध्ये एक्सपिरियन्स आलेला आहे, भारताचा कस्टमर सर असा आहे ज्याला स्वस्तात मस्त पाहिजे. जर तुम्ही थोडासा महाग दिलं, चांगली क्वालिटी दिली तरी चालणार नाही, हा आमचा एक्सपिरियन्स झाला आहे सर. नंतर सर, याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे की टेस्ट मेंटेन राहत नाही. तर कधी तुमच्या शेफकडून नमक जास्त झाला किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपले कस्टमर त्याच्यामुळे तुटतात. तर हा एक अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे फूड इंडस्ट्रीचा. नेक्स्ट प्रॉब्लेम फूड बिझनेसचा आहे सर. एक एक्झाम्पल, तुम्ही वडापाव तुम्हाला विकायचा आहे तर वडापावची प्रिपरेशन तुम्हाला रात्रीपासून चालू करावी लागते आणि ते तर करावंच लागतं, म्हणजे तुमचा पूर्ण टाईम त्याच्यामध्ये जातो. आणि जर तो रात्री नेक्स्ट डे जर तो माल विकला गेला नाही तर तुम्हाला तो वेस्टेज होऊन जातो. तो वेस्टेजचा पण एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो जो टाईम कन्झम्पशन आहे तो पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. तरी जर ही फूड बिझनेसची जी तुमची जी कन्सेप्ट आहे ती काय ते आमच्या व्ह्यूअर्सला सांगा. जेही लोकांना फूड बिझनेस चालू करायचा आहे, जास्त मेहनत न करता काही बिझनेस फूड बिझनेसमध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी आम्ही हटके वडाची फ्रँचायझी घेऊन आलो आहोत. आणि सर, मी जेही प्रॉब्लेम्स तुम्हाला आत्ता सांगितले ते या हटके वडा फ्रँचायझीमधून आम्ही सॉल्व्ह करत आहोत. तर सर, या हटके वडा फ्रँचायझीमध्ये हटके काय? कारण की मार्केटमध्ये एवढे फ्रँचायझी मॉडेल्स आहे, एवढे लोक फ्रँचायझी द्यायला बसले, तर तुमचे हटके वडा फ्रँचायझी मॉडेलमध्ये हटके काय ते आमच्या व्ह्यूअर्सला सांगा. हटके वडामध्ये 0 फ्रँचायझी फीस, 0 रॉयल्टी, 0 डिपॉझिट घेऊन आलो आहे. आणि हे सगळं तर सगळे फ्रँचायझीवाले बोलतात, अजून हटके काय तुमच्या याच्यात? हे तर 1% आहे सर. हटके म्हणजे मेन म्हणजे आमच्या याच्यात 40+ प्रोडक्ट्सला शेफ किंवा कुक लागत नाही, ज्याच्यामध्ये वडा, चाय, बर्गर, पिझ्झा, मोमोज, फ्रेंच फ्राईज असे वेगळे प्रोडक्ट्स आहे आणि याच्यासाठी शेफ किंवा कुकची गरज लागणार नाही. आणि मेन म्हणजे सर, आमचा मेन्यू कार्ड जर तुम्ही बघाल तर ही जी कॉस्ट आहे जे मी तुम्हाला सांगितलं, इंडियामध्ये स्वस्तात मस्त पाहिजे ते आम्ही केलेलं आहे. आमची मेन्यू कार्डची प्राईस 10 रुपयापासून चालू होऊन जाते. तर मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष स्टोअरवर आलोय की फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्हाला जो स्टोअरचा जो लुक आहे आणि मेन्यूमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे
किचन कसं असणार आहे सगळं सर आपल्याला दाखवणार आहे प्रत्यक्ष स्टोरवर. तुमच्यासाठी मी आलो आहे तर सर आपल्याला पूर्ण डिटेल देणार. तर सर कोणीही जेव्हा फ्रँचायझी घेतो त्यात त्याला काय काय भेटणार? हटके वडाच्या फ्रँचायझीमध्ये सर तुम्हाला 100% सपोर्ट आमच्याकडून भेटणार आहे. मेजरली 40+ प्रोडक्ट्स तुम्हाला भेटणार आहे. याचं पूर्ण जे सेटअप आहे, याचे जे ब्रँडिंग बघताय तुम्ही, हा पूर्ण डिझाईन पासून आमच्याकडून भेटणार आहे. तुम्हाला फक्त सेटअपचा खर्च करायचा आहे आणि तोही पैसे आम्हाला द्यायचे नाही आहे. आम्हाला याच्यात 0 फ्रँचायझी फीज, 0 डिपॉझिट, 0 रॉयल्टी. कंपनीला तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाही. तर सर मी तुम्हाला हटके वडाची फ्रँचायझी टूर करतो आणि मेन्यूमध्ये कोणते प्रोडक्ट्स आहेत ते दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकतात सर, बर्गरचे वेगवेगळे व्हरायटीज आहे. जसे आपल्याकडे पेरी पेरी बर्गर, मॅक्सिकन बर्गर, स्पायसी बर्गर, तंदुरी बर्गर खूप चांगला चालतो, पनीर बर्गरसुद्धा आहे. हे आम्ही काही स्पेशल कॉम्बोज काढलेले आहे. आजच्या डेटमध्ये लोकांना कॉम्बोज आवडतात, ते याच्यासाठी एक कॉम्बोज आहे. बर्गरसोबत, वडासोबत हे कॉम्बोज आहे. आपल्याकडे हटके वडाचे जे वेगळे पदार्थ आहे, जसं जम्बो पेरी पेरी वडापाव, तंदुरी वडापाव, हटके वडापाव, मसाला वडापाव, वडापावमध्ये वेगळे व्हरायटीज आहे. फ्राईजमध्ये 3 व्हरायटी आहे. फिंगर चिप्स ज्याला आपण बोलतो. पिझ्झामध्ये आपल्याकडे 4 व्हरायटी आहे. अजून 2 व्हरायटी नवीन येणार आहे. मोमोजमध्ये आपल्याकडे फ्राईड मोमोज आहे, व्हेज मोमोज आणि पनीर मोमोज. समोसा आहे, व्हेज फिंगर्स आहे, साबुदाना वडासुद्धा आहे. उपवासासाठी फिंगर चिप्स आणि साबुदाना दोन्ही चालतो. आणि याच्यासोबत वडापावसोबत किंवा बर्गरसोबत आपण कूलरसुद्धा ठेवलेला आहे. जसं तुम्ही बघू शकता, लेमन जिंजर, स्ट्रॉबेरी, रोज, ब्ल्यू लगून हे सगळं आहे. तर जसं तुम्ही बघू शकतात, हे आपलं काउंटर आहे. हे फ्रीजमध्ये आपण वेगवेगळे बिव्हरेजेस आहे जे तुम्ही याच्यासोबत विकू शकतात. हे आपलं डिलिव्हरी काउंटर आहे. याच्यामध्ये जे प्रिपरेशन होतं ते आपल्याला इथे बर्गर किंवा वडापाव मागून इथे सर्व केलं जातात, इथे दिले जातात. हे वेगवेगळे सॉसेस आहे, जसं तंदुरी सॉस आहे, पेरी पेरी सॉस आहे, मेक्सिकन सॉस आहे, झणझणीत सॉस आहे. आपल्याकडे असे 10 प्रकारचे वेगवेगळे सॉसेस आहे. हे सॉसेस जसं कस्टमरला पाहिजे, कस्टमरची टेस्ट असेल, जर कोणाला तिखट आवडत असेल तर आम्ही त्याला झणझणीत देतो, कोणाला फिक्का पाहिजे तर त्याला चीज अँड ओनियन देतो. असे आपल्याकडे म्हणून 10 प्रकारचे वेगवेगळे सॉसेस आहे. सर जसं आता तुम्ही आमची फ्रँचायझी घेतल्यानंतर हे सगळं आमच्याकडून नेली, जसं तुम्ही बघतात रॅपिंग पेपर, बर्गर बॉक्सेस. हा बर्गर पूर्ण रेडी झाल्यानंतर पार्सलसाठी बर्गर बॉक्सेस, पिझ्झा बॉक्सेस हे सगळं आमच्याकडून येणार आहे. आणि सर सगळं ट्रेनिंग वगैरे दिलं जाईल ना, कसं आपल्याला तळायचं आहे, कोणत्या टेम्परेचरवर तळायचं आहे, पॅक कसं करायचं? 100% ट्रेनिंग सपोर्ट आमच्याकडून येईल सर. आमचा ट्रेनर येईल, तुम्हाला पूर्ण ट्रेन करून देईल. सर स्विगी, झोमॅटो सगळीकडे तुम्ही ऑनलाईन पोर्टल करून देणार? येस, हे तुम्ही स्विगी झोमॅटोवर पूर्ण 40 प्रोडक्ट विकू शकता. आणि सर समजा कोणी या व्यवसायात उतरतं, समजा त्याचं त्यांनी फ्रँचायझी पण घेतली, हळूहळू कस्टमर यायला लागतील, तर याच्यात नफा किती होतो? प्रॉफिट मार्जिन कसं आहे ते आमच्या व्यवसायाला सांगा. किती कमवू शकतं फ्रँचायझी घेऊन? जसं मी बोललो, प्रोडक्ट्स टू प्रोडक्ट्स डिफर आहे. ते याच्यामध्ये पण ॲव्हरेज मार्जिन जे आमच्या फ्रँचायझी ओनर्सला भेटतं ते 35% पर्यंत ॲव्हरेज मार्जिन त्यांचं निघतं. तर मित्रांनो, कधी तुम्हाला हटके वडा फ्रँचायझी बिझनेसची सविस्तर माहिती हवी असेल तर सरांचा जो नंबर आहे मी स्क्रीनवर दिला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर ॲड सगळे, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून या बिझनेसबद्दल अजून माहिती घेऊ शकता. धन्यवाद.